मित्रांनो, आधुनिक शेती चॅनलच्या माध्यमातून आणखी एक गोट फार्मचा व्हिडिओ. या ठिकाणी खूप सुंदर असा गोट फार्म आहे आणि संपूर्ण कुटुंब शेळीपालनामध्ये प्रत्येक गोष्टीवरती एक कुतूहलानं किंवा हौसेनं या ठिकाणी काम करते. सुंदर गोट फार्म आहे मित्रांनो. चव्हाण गोट फार्मला भेट अवश्य देऊ शकता. प्रकाश बाळासाहेब चव्हाण यांचा हा गोट फार्म आहे. मुक्काम नारायण गव्हाण, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर खाली तुम्हाला दिलेला आहे, पत्ता पण दिलेला आहे, भेट देऊ शकता. पण त्याच्या आधी लक्षात घ्या नियोजन कसं आहे ते. पिल्लं प्यायला सोडलेले आहेत. प्रत्येक शेळीला बघा, त्याचं पिल्लू या ठिकाणी लावलेलं आहे. पिल्लं पेणं चालू आहे. प्रकाश भाऊ पण या ठिकाणी सोबत आहेत, त्यांचे मोठे बंधू आहेत. म्हणजे एक सुंदर नियोजन आहे. व्हिडिओ करायला आलो होतो, आवर्जून व्हिडिओ करतोय मित्रांनो. कारण का तर विशेष अशा त्यांचा हा मदर स्टॉक जो आहे शेळ्या, या ठिकाणी बघा कोंडी शेळी आहे. मोठ्या राशीमधलं जनावर ज्याला म्हणतो का आपण, एकदम ठोकर शेळी, असा मदर स्टॉक आहे त्यांच्याकडे. म्हणजे पहाव्या अशा, 2 मिनिट थांबून शेळीकडे पहाव्या अशा शेळ्या आहेत. या ठिकाणी बघा ही दुसरी शेळी. या ठिकाणी बघा शेळीकडे पाहिल्याच्या नंतर त्या शेळीचा स्ट्रक्चर किंवा फ्रेम एकदम मोठी, पायामध्ये बघा जनावर ज्याला म्हणतो का आपण ठोकर किंवा एक मोठ्या हाडाची मजबूत हाडाची शेळी, ती शेळी आहे. या ठिकाणी सुंदर नियोजन आहे. तुम्हाला आवर्जून दाखवायचं जर म्हणलं तर बीटलचा ब्रीडर. कारण 2 ते 2.5 महिन्याचं पिल्लू, 2 ते 2.5 महिन्याचं बोलू, लिटरली 7 ते 8 हजाराला विकले जाते. हे कशामुळं? अभ्यास, शेळी पालनामध्ये आवड आणि मेहनत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासातून निवडलेली जनावर, त्यांचं प्रोड्यूस. हा बीटलचा या ठिकाणी ब्रीडर आहे, नर आहे. चढ इकडे. काठेवाडी शेळी भरपूर जणांना पाहायची होती. या ठिकाणी बघू शकता, हे बघा केस अंगावरती लांब असतात. जे काही शिंग तुम्ही पाहिले होते, पिळेदार स्वरूपाची शिंग, कानाची लांबी, हे काठेवाडी. आपला धुळे नंदुरबार साईडचा जो काही भाग आहे त्या पट्ट्यामधलं सोनं. आणि हा त्यांचा ब्रीडर, त्या ठिकाणी बघा मकर राशीमधला ब्रीडर, बीटलचा ब्रीडर आहे. खूप सुंदर पिल्लं पडतात. पंच बघा, चेहऱ्याचा पंच बघा, शिंगाची ठेवण बघा, त्याच्या बॉडीचं पूर्ण स्ट्रक्चर. सुंदर गोट फार्म आहे. आणि 2015 साली सुरुवात केलेला. त्यांचं विशेष म्हणणं आहे प्रकाश भाऊचं, मित्रांचं सहकार्य आणि सहयोग खूप चांगला आहे. कारण या ठिकाणी बघू शकता स्वतः त्यांचा मित्र परिवार सगळेजण, घरचे, विशेष म्हणजे लहान लेकरं सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी मदत करतात. सकाळचं चारा पाणी असो किंवा हे बंधू मित्र सगळेजण त्यांचे ह्या सगळ्या शेळीपालनाच्या प्रोजेक्टमध्ये त्यांची मदत करतात. हे एक मुलाखतीचा व्हिडिओ केला मित्रांनो. हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला भेटा. प्रकाश भाऊची मुलाखत घेतली मी विशेष, कारण त्याचे गोट फार्म केले तयार, त्याच्यात त्यांचे अनुभव कसे आहेत, कशा स्वरूपावरती त्यांनी काम केले. खूप चांगला व्हिडिओ आहे तो, हा संपल्याच्या नंतर तुम्हाला पाहायला भेटेल. पत्ता तुम्हाला मी परत एकदा सांगतोय, या ठिकाणी खाली स्क्रीनवरती मोबाईल नंबर भी दिलेला आहे, आवर्जून एकदा भेट द्यावा असा फार्म आहे. महाराष्ट्रामध्ये शेळीपालन करताय तर पश्चिम महाराष्ट्र साईडला लोकांना ज्यांना जवळ वाटतंय त्या ठिकाणी नारायण गव्हाणला तुम्ही येऊ शकता. इथं जवळच गोट फार्म आहे. हा पिल्लू तोतापुरीला बीटल क्रॉस केलाय, सुंदर पिल्लू पडलंय, पाठवू आहे ना. आहा, किती महिन्याचं आहे? 3 महिने. तोतापुरीला बीटल क्रॉस केलाय मित्रांनो. बघा व्हाईट आईज मध्ये पडलंय, नाकाचा पंच बघा, कानाची लांबी आणि पूर्ण बॉडीचं खणाळ झाला, एकदम चोपडं पिल्लू ज्याला म्हणतात का तसं पिल्लू आहे. बघा हे सुंदर पिल्लू पडलंय. असे काही रिझल्ट आहेत, खूप सुंदर रिझल्ट आहेत. इथं बघू शकता दुसरी गोष्ट कोणता आहे, बीटल क्रॉसची आणि तिच्यापासून ती परत क्रॉस, ही क्रॉस केलेली आणि हे त्याचं पिल्लू बीटल क्रॉस मध्ये. कोंबडे आहेत, शेळ्यांचं नियोजन आहे आणि जाती जवळपास बीटल आहे, तोतापुरी पण आहे, त्याच्यानंतर काठेवाडी पण आहे, उस्मानाबादी आहे, सुरती पण. आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा मला वाटतं संगमनेरी बी काय ठेवल्या होत्या ना, संगमनेरी काढल्या समजा, कोकण कन्याली एक विशेष म्हणजे मोठ्या राशीमध्ये ठोकर. खूप सुंदर नियोजन आहे. हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर एक मुलाखतीचा व्हिडिओ बनवलेला आहे, आपण स्पेशल प्रकाश भाऊची मुलाखत घेतलेली आहे, तो व्हिडिओ पहा. कसं वाटतंय शेळीपालनातलं विश्व, एक कमेंट करून नक्की पाठवायची. व्हिडिओ आवडलाय तर लाईक करायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रकाश भाऊ धन्यवाद मनापासून. धन्यवाद, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.